व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। कांद्याचे भाव घसरल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती राहता साकोरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले। अचानक वाढलेल्या 40% निर्यात शुल्कामुळे शेतकरी कांदा दरात मोठी घसरण झाली असून 3,000 रुपये भाव येत असताना ते अर्ध्यावर आले असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी व्यापारी मोठे करण्याचे काम सरकार करत असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम करत असल्याचं सांगितले। प्रशासनाला सरकारला हे सूचित करू इच्छितो की आज जो शेतकऱ्यांचा कांदा आहे हा वर्षभर शेतकरी त्याच्यासाठी कष्ट करतो सांभाळतो आणि आज 1,000 आणि 1,200 रुपये 8 दिवसापूर्वी कांदा हा 3,000 साडे 3,000 रुपये विकत होता आणि आज अचानक 1,000 रुपयांनी भाव पडले। केंद्राने 40% निर्यात शुल्क वाढवलं आणि इथं लोकांना कांदा खायला नाही आहे, बाहेर कांदा मागतायत तर लोक तिकडं कांदा जायला तयार नाही आणि केंद्र इकडं या लोकांसाठी 40% शुल्क तयार करतं। इकडं कांदा उत्पादन करायला 5 रुपये खर्च आहे आम्हाला, त्याच्यावर आम्हाला 4 ते 5 रुपये मिळायला पाहिजे ना। आणि आंदोलन केलं त्यातून निवेदन झालंय फक्त जे आमचे भाव जे लिलाव झाले त्याचं काय। कांद्याला मागच्या 8 दिवसापूर्वी 3,500 ते 3,000 रुपये मार्केट होतं, 40% निर्यात शुल्क वाढवल्यामुळं आज कांदे 1,000 ते 1,500 रुपये निर्वस आणले। आम्हाला शेतकऱ्यांना लाईट नाही पूर्ण दाबानी, 8 तासाच्या लाईटमध्ये 3-3 तास लाईट नसती, हिंस्र प्राणी पूर्ण आमच्या तालुक्यामध्ये फिरतात, बिबटे आम्ही जीव मुठीत धरून घराच्या बाहेर जातो पाणी भरतो आणि आज आम्हाला अक्षरशः तोंडावर पानं पुसले गव्हर्नमेंटनी। नाही उतरून आम्हाला काय फायदा आहे, गव्हर्नमेंट सर्व ऐका ना ऐका ना, गव्हर्नमेंट सर्वांचे 8वा वेतन आयोग 7वा वेतन आयोग बिगर मागता मिळतं, शेतकऱ्यांना 2-2 हजार रुपये थोबाडावर फेकितं गव्हर्नमेंट आणि शांत बसतं। फक्त एकच आहे तुम्हाला सांगतो सर्व जनतेला, का शेतकऱ्यांची एकी नाही आहे, शेतकऱ्याने 8 दिवस जर कोणताही अन्नधान्य भाजीपाला दूध हे जर 8 दिवस मार्केटमध्ये आणलं नाही तर 8 दिवसामध्ये जनतेला खायला मिळणार नाही, हे गव्हर्नमेंटने ध्यानात घेतलं पाहिजे। सरकारला फक्त नोकरीवाले आणि व्यापारी यांना मोठं करायचंय, शेती ही उद्ध्वस्त करायची, पण हे ध्यानात घ्यावं सरकारने 10 ते 15 वर्षांनी अन्नधान्यासाठी जनता तडफड करीन हे ध्यानात घ्या। 10 एकरामध्ये 2 एकर शेती शेतकरी त्याच्या पुरती भागवणार आहे। फक्त व्यापारी प्रधान देश झाला, म्हणायला कृषी प्रधान आणि व्यापारी प्रधान झाला, व्यापाऱ्याला सवलती सगळ्यांना सवलती आणि फक्त शेतकऱ्याला 2-2 हजार रुपये फेकायचे खुश करायचं आणि शेतकऱ्याला भिकारी बनवायचं। सर्वरून आलेलं आहे आमचा कांदा इथं राहता मार्केट कमिटीला विकायला आणल्यानंतर आमचा एक कांदा 1,600 रुपये गेला, जो कांदा काल ओपन मार्केटला 2,250 रुपये गेलेला होता तो कांदा आज इथं 1,600 ते 1,650 रुपये गेलेला आहे। जी खात ती 850 रुपये कोपरगाव मार्केटला गेलेली होती ती आज खात जी आहे राहता मार्केटला ती 100 रुपये क्विंटलनी गेलेली आहे आणि आम्हाला 1 क्विंटलला कांदा जर आणायचा असला तर संवसरवरून 130 रुपये खर्च आहे, 32 रुपयाला गोणी आहे, बाई 20 रुपये घेते गोणी भरायची आणि गाडीवाला 25 रुपये भाडं घेतो। तर इथं तो कांदा आमचा इथं 100 रुपये क्विंटलनी गेला, म्हणजे आम्हाला शेतकऱ्यांनी करायचं काय, खिशातून पैसे घालायचे का। सरकार म्हणतं की मोदी सरकार म्हणतं की मेक इन इंडिया म्हणजे काय की देशातच विका आणि देशातच विका, तुम्ही जर असं देशाच्या बाहेरून माल आणताय आणि तो इथं जर भारतातल्या म्हणजे जे शेतकरी त्यांना मालाचं मोल नाही भेटत आणि तुम्ही बाहेरच्या देशातून माल आणताय। आज आमचे शेतकरी बंधू बाकीचे जे रस्त्यावर आले होते त्यांचं जे मोडीत काढण्यात आलेलं जे उपोषण म्हणजे आंदोलन आहे ते मार्केट कमिटीत अधिकारी म्हणते की तुम्हाला आज जर पटलं नाही तर तुम्ही ते उद्या विका, असं कसं चालत। आजचा जो शेतकरी उद्या जो माल आणायचा आहे त्याचं भाडं मार्केट कमिटी देणार आहे का, सांगा शेतकऱ्यांनी काय करायचं। एकदम बरे बरोबर होतं, कारण आज म्हणजे एकदम डायरेक्ट 1,000 रुपयांनी भाव तोडलेला आहे। जो कांदा मागच्या मंगळवारी माझा 2,500 गेला तोच कांदा आज 1,400 ते 1,500 रुपयांनी गेला, एवढे हे झालेले तपास। रात्रीतून 40% गव्हर्नमेंटनीसुद्धा एकदम एवढे निर्यात शुल्क वाढायला नको होता, निर्यात शुल्काचा 2-10 रुपये 5 रुपयांनी असं वाढवायला पाहिजे, हे कटी 40 रुपयांनी वाढवलं म्हणजे इकडं शेतकऱ्याला मार बसला ना। आज शेतकरी अंधारात बिबट्याचं भीती असतानासुद्धा पाणी भरायला जावं लागतं त्याला, काही वेळा अशी येते की समजा ट्रान्सफॉर्मर काही प्रॉब्लेम झाला तर त्याला जेवतं ताट लोटून ते प्रॉब्लेम काढायला जावा लागतो, वायरमन लोक येत नाही रात्री, म्हणजे शेतकरी हा घरातून बाहेर निघाला म्हणजे तो मेल्यासारखा राहतो, जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत त्याच्या बायकोला मुलांना चिंता लागलेली राहते, त्याच्यावर शेतकरी फुकट आत्महत्या करत नाही। आजपर्यंत दाखवून दिलं पाहिजे की एका पुढाऱ्यांनी किंवा एका व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे म्हणून असं हे दाखवून दिलेलं पाहिजे। शेतकरी आज म्हणजे समजा हे जे गव्हर्नमेंटने जी निर्यात शुल्क 40% केलेली आहे ना,
ये कमी करावा, ये वाढवायला आपण नाही म्हणत नाही, यांनी थोड़ी थोड़ी हाँ निर्यात शुल्क बंद करावा। जस लई समजा भाव तुमचा 10,000 15,000 गेला तर मग ठीक आहे, आणि ज्याला परवडत नाही त्यांनी खाऊ नका ना, नाही खाल्लं तर माणूस मरत नाही। आता तंबाटे महाग झाले, नाही खाल्ले लोकांनी काही मेले नाही, खायलाच पाहिजे काय असं काही त्याचं हे नाही, नवस नसतो।